आपण आपली महागडी वस्तू म्हणजेच गाडी, लॅपटॉप आणि मोबाईलची काळजी घेतो. त्याचबरोबर मोबाईलमधील सिम कार्डची देखील काळजी घेणं आवश्यक आहे, कारण सध्या सिम कार्ड क्लोनिंगची नवीन चक्कल ऑनलाईन चोरांनी शोधून काढली. यामध्ये सिम कार्ड हॅक होऊन ग्राहकाच्या बँक खात्यातून पैसे लांपास केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता सिम कार्ड क्लोनिंग नेमकं कसं केलं जातं, ही प्रक्रिया नेमकी कशी आहे, त्यामध्ये ग्राहकाची नेमकी कशी फसवणूक केली जाते, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी अमोल भिंगरदिवे, तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी. सिम कार्ड क्लोनिंग कसं केलं जातं? आजकाल अनेक जण मोबाईलच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करतात. अनेकांचं बँक अकाउंट तपशील बँकेकडे नोंदणीकृत केलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेले असतात. ऑनलाईन दरोडेखोर थेट मोबाईलमधील सिम कार्डाचं क्लोनिंग करून डुप्लिकेट सिम कार्ड तयार करतात. त्यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर फोन येतो. फोनवर समोरून बोलणारी व्यक्ती सफाईदार हिंदी किंवा इंग्रजी बोलून ग्राहकाला सिम कार्ड 3G वरून 4G वर अपग्रेड करण्याची बतावणी करते. त्यासाठी ग्राहकाची संपूर्ण माहिती मागितली जाते आणि मग सिम कार्ड हॅक करून ग्राहकाच्या बँकेतून पैसे लांपास होतात. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? सिम कार्डशी संबंधित पासवर्ड कोणालाही सांगू नका. काही कालावधीसाठी तुमच्या मोबाईलचं नेटवर्क गायब झालं तर तुम्ही ताबडतोब मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधून डुप्लिकेट सिम कार्ड इश्यू झालेलं नाही ना याची खात्री करून घ्यावी. कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी आल्यास त्याच्याशी जास्त बोलू नका. त्यांना सिम कार्ड किंवा तत्सम काही तपशील मागितल्यास फोन कट करा. सिम कार्ड क्लोनिंगपासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी नेमकी कोणती खबरदारी घ्यावी हे आपण पाहूयात. दरम्यान आत्तापर्यंत सिम कार्ड क्लोनिंग माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तुमच्यासोबतही असा प्रकार घडू नये त्यासाठी तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप. धन्यवाद.